खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. विधानसभेच्या तोंडावर लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलं असा टोला त्यांनी लगावलाय. राज्यात सध्या जुमल्यांचा पाऊस पडत असल्याची टीका देखील त्यांनी राज्य सरकारवर केलेली आहे. वारकरी दिंड्यांना अनुदानाची घोषणा केवळ जुमला असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय. सुप्रिया सुळे यांनी हे महत्वाचं विधान केलंय. 26 वर्षापासून राज्याचा गृहविभागाचा कारभार बिघडल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. आता इलेक्शन आल्यामुळे त्यांना लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलंय, उशिरा का होईना. पण त्या स्कीममध्ये अनेक तुरटी राहिलेल्या आहेत, त्याचा अभ्यास आम्ही करतोय. त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय बोलणं हे योग्य होणार नाही. पण खूप जुमल्यांचा पाऊस हा अपेक्षितच होता, त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. बजेट बघून लाडकी लेख योजना जाहीर केली, हिचा जर अभ्यास केला तर मला असं वाटतं भीक नको पण कुत्र आवर अशा पद्धतीची जी म्हण आहे तशा पद्धतीनं होईल का काय अशा प्रकारची स्थिती आहे. कारण इतक्या अटी इतक्या शर्ती त्याच्यामध्ये आहे की काही फार मोजक्या महिलांना याची मदत मिळू शकेल अशा प्रकारची स्थिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.